नमस्कार मी विजया वामन आता कदाचित एकनाथ शिंदे आणि अजित पवार मान्य करतील की पवार आणि ठाकरेंना सोडणं चुकच होतं विशेष करून अजित पवार तरी मान्य करूनच घेतील कसं माहिती आहे का आयथ पोलीस सापडलं पक्षचिन्ह मिळवलं ताकद दाखवली शक्ती प्रदर्शन केलं आमदार निवडून आणायला मीच होतो हे छाती ठोकून सांगितलं आणि आता हेच दोघं खाली माना घालून बसले कारण ज्यांच्या सोबत गेले तेच म्हणाले तुमची नाही तर पक्षात पवार आणि ठाकरेंची ताकद होती जनमत तुमच्या विरोधात आहे तरी आम्ही तुम्हाला जागा सोडतोय जितक्या देतोय तितक्या पदरात पाडून घ्या आणि त्यातच खुश राहा सुनील तटकरे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात अदिती तटकरे सुनील शेळकेंसह बारा बडे नेते आणि आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार उरलेले आमदार शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत जाणार मात्र अतुल लोंढेंनी केलेल्या या दाव्याला नेमका आधार काय या दाव्या मागे कोणत्या गणितांची चर्चा सुरू आहे तेच आपण समजून घेणार आहोत आधी ग्राफिक्सच्या माध्यमातून या सगळ्या घडामोडींवरती नजर टाकूयात कोणत्या नेत्याकडे किती आमदार आणि किती खासदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे एक्केचाळीस आमदार तेरा खासदार आहेत ठाकरेंकडे उर्वरित पंधरा आमदार आणि पाच खासदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एक खासदार आणि जवळपास बेचाळीस आमदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे अकरा आमदार आणि तीन खासदार आहेत मात्र जागा वाटपात भाजप शिंदेच्या शिवसेनेला दोन हजार एकोणवीस ला जिंकून आलेल्या अठरा जागा सोडण्याची शक्यता जवळपास नाहीतच जमाय या उलट महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला किमान अठरा जागा मिळण्याचा मार्ग सोपा आहे अजितदादांना सुद्धा भाजपकडून चारहून जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आठ ते दहा जागा किंवा त्याहून जास्त जागा लढवण्याची तयारी आहे चर्चा या होत आहेत की आम्हीच खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी असू तर मग भाजप तितक्या जागा का सोडत नाही हा मुद्दा प्रचारामध्ये मोठा ठरू शकतो ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यावरून भाजपसह शिंदे अजितदादांना घेरू शकत सध्या निवडणूक लोकसभेची असली तरी विविध आमदारांच्या डोक्यात विधानसभेच्या गणिताचं कोड पडलंय कारण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊन जागा कमी होऊ शकतात तर मग दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आमदारांचीही तिकिट नाकारली जाणार का ही भीती शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि अनेक आमदारांना सतावते आता महायुतीच्या बैठका कशा झाल्या त्यात सूत्रांच्या माहितीनुसार काय ठरलं हे देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया तारीख होती पाच मार्च मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली शिंदे फडणवीस अजित पवारांसोबत एक चर्चा झाली या बैठकीत शहानी जिथून ज्यांचा उमेदवार आहे त्यांना ती जागा मिळणार याचा आग्रह न धरण्याची सूचना शहानी केली त्याऐवजी जो जिंकून येऊ शकतो त्याला संधी द्या असं शहानी सांगितलं यानंतर सह्याद्रीवरच अमित शहा शिंदे शिंदे या दोघांमध्येच अर्धा तास बैठक झाली पण सुटला नाही मार्च फडणवीस अजितदादा पुन्हा दिल्लीला गेले अमित शहाच्या निवासस्थानी अडीच तास बैठक झाली सूत्रांनुसार या बैठकीत शिंदे अजितदादांनी विद्यमान खासदारांहून जास्तीच्या जागांचा आग्रह धरला कमी जागा लढण्यास कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावी लागतील असं दोघांनी सांगितलं मात्र या बैठकीतही तोडगा निघाला नाही नंतर शहा आणि फडणवीस दोघांमध्ये स्वतंत्र बैठक झाली यानंतर अकरा मार्चला पुन्हा दिल्लीत जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं मात्र अकरा तारखेची बैठकच रद्द झाली आता पुढच्या एक ते दोन दिवसात बैठक होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय चर्चेनुसार पहिल्यांदा केलेल्या आकड्यांची मागणी मागे पडून आता महायुतीत जागांचं सन्मानजनक वाटप व्हावं यावर बैठकीचा फोकस असणार आहे यामध्ये एकनाथ शिंदेकडे जितके खासदार आहेत म्हणजे तेरा तेवढ्या जागा ज्या आहेत ते एकनाथ शिंदेना जाऊ शकतात आता अजित पवारांकडे एकच खासदार आहे परंतु त्यांचा आग्रह जास्तीच्या जागांचा आहे म्हणून काही नाही म्हटलं तरी तीन ते चार जागा त्यांना दिल्या जाऊ शकतात पण लक्षात येत आहे हा आकड्यांचा जो खेळ सुरू आहे लोकसभा निवडणुकांनिमित्त त्यामुळे आमदारांना पुढे काय घडू शकतं याच भविष्य आत्ताच वर्तमानात दिसतंय आणि त्यामुळेच लोंडे यांनी केलेल्या दाव्यामागे तथ्य असू शकतं जर विद्यमान आमदारांची तिकीटच कापली जाणार असतील तर हे आमदार अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे गटात का म्हणून राहतील त्यामुळे भाजपामध्ये एक गट जाऊ शकतो आणि उर्वरित गट पुन्हा शिंदे आणि ठाकरेंकडे परतू शकतो या दाव्यामध्ये काहीतरी तथ्यही निघू शकतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण एकंदरीत काय की खाली अजित पवार गटाला सत्तेमध्ये येऊन सात ते आठच महिन्यांचा कालावधी लोटलाय सात ते आठ महिन्यांसाठी गप गुमान आपण बसलो असतो तर आमदार आणि खासदारांवर ही वेळ आली नसते अशी मनामध्ये चिंतन त्यांचं सुरू असेल असं सुद्धा आता लोक म्हणतात बाकी बाकीच्यांना पवार आणि ठाकरेंना सोडल्याचा पश्चाताप होत असेल अशी सुद्धा चर्चा याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक